आपण पाहत आहोत न्यूज 24। सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार, मी आपला पत्रकार राजू किसे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागावरती भालके तालुका 3 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे गावाला आले नदीचे स्वरूप। वलांडीकडून भालकेकडे जाणारा मुख्य रस्ता 2 तास वाहतूक नियंत्रणा ठप्प। वलांडी, आळवई, तुगाव, हालसी, बसवकल्याण, केशर, जवळगा, सायगाव, मनकेश्वर, हरेवाडी, इलमवाडी या ठिकाणी सर्वत्र मोठा पाऊस झाला व अनेक फुले वाहून गेली। दमदार पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असं नागरिकांच्या चर्चेतून व्यक्त करण्यात आलं। 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता अतिवृष्टी झाल्यामुळे नदीसारखी परिस्थिती गावामध्ये निर्माण झाली व वयवर्ध व ज्येष्ठ नागरिकाकडून इतिहासात पहिल्यांदा पाऊस झाला असं वर्तवण्यात आले। पाहत रहा न्यूज 24 कर्नाटक अँड महाराष्ट्र। आले का?